ठाकरे गटाच्या दोन नेत्यांवर गेल्या दोन दिवसात विविध तपास संस्थांनी कारवाई केलेली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीला लागल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात तपास यंत्रणा कामाला लागल्यात. मात्र त्याचवेळी शिंदेसोबत गेलेल्यांबद्दल तपास यंत्रणा काय करत आहेत हेही कळायला मार्ग नाही. ठाकरेंच्या 9 नेत्यांची सध्या विविध तपास यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे. कोण आहेत हे नेते पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी उन्मेश खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. संजय राऊत, अनिल परब, किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण, राजन साळवी, अमोल कीर्तीकर, वैभव नाईक, रवींद्र वायकर आणि नितीन देशमुख हे सर्व ठाकरे गटाचे नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक कॉमन फॅक्टर आणखी आहे, आणि तो म्हणजे हे सर्व नेते ईडी, सीबीआय, एसीबी, ईओडब्ल्यू यासारख्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. संजय राऊत हे पत्राचा घोटाळ्यात ईडीच्या रडारवर आहेत, 100 दिवस तुरुंगातही राहून आलेत. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण ओळखले जातात. कोविड घोटाळ्यातील खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांचं नाव आहे. सूरज चव्हाण यांना बुधवारी अटक झाली. स्थानिक न्यायालयानं त्यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. खिचडी घोटाळ्यात चुकीची बिलं दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 250 ग्रॅम खिचडी पाकिटात 125 ग्रॅम खिचडी असल्याचाही त्यांच्यावरती आरोप आहे, असं त्यांच्या आरोप पत्रात म्हटलेलं आहे. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत आणि संदीप राऊत यांच्या खात्यात पैसे वळते झाल्याचाही आरोप किरीट सोमय यांनी केलाय. यामुळे खिचडी घोटाळ्यात राऊत कुटुंबियांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यावरही जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे. म्हणजेच एकूण आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय या खिचडी आणि कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये. तर तिसरं नाव आहे ते राजन साळवी. रत्नागिरीतील ठाकरे गटाचे आमदार असलेले राजन साळवी यांच्यावर गुरुवारी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी एसीबीची धाड पडली आहे. यांच्या घर आणि हॉटेलवर एसीबीनं छापेमारी केली. 6.5 तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना अटक होणार अशीही शक्यता होती. राजन साळवी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 118% बेनामी संपत्ती असल्याचा एसीबीचा आरोप आहे. यानंतर जे दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे अमोल कीर्तीकर. शिंदेसोबत गेलेले खासदार गजानन कीर्तीकर यांचे हे चिरंजीव. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्याची चाचपणी ठाकरे गटाकडूनही करण्यात आलेली आहे. यांचंही नाव खिचडी घोटाळ्यामध्ये, तेही येणाऱ्या काळात ईडीच्या रडारवर असण्याची शक्यता आहे. अनिल परब हे नाव सर्वांनाच माहिती आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची चौकशी झालेली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरेंची लीगल बाजू लढणारे अनिल परब यांच्यावरती सोमय यांनी वेळोवेळी आरोप केलेले आहेत. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची देखील चौकशी झालेली आहे. तर किशोरी पेडणेकर, मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांचं नाव कोविड काळातील एका घोटाळ्यात घेतलं जातं, त्यांची ही चौकशी झालेली आहे. बॉडी बॅग, जम्बो कोविड सेंटरमधील साधन सामुग्री याच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. पण त्यांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं सांगितलंय. वैभव नाईक यांच्यावर देखील आरोप आहे, ते देखील ईडीच्या रडारवर आहेत. रवींद्र वायकर हे एक नवीन नाव आता समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आमदार रवींद्र वायकर यांच्या घरासह इतर 4 ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या संदर्भात वायकरांवरती आरोप आहेत. आणि 9वं नाव आहे ते म्हणजे नितीन देशमुख. देशमुखांविरोधातही राजन साळवी यांच्याप्रमाणेच बेहिशोबी मालमत्तेची तक्रार आहे. आमदार नितीन देशमुख हे शिंदेसोबत सुरतकडे निघाले होते, मात्र नंतर ते तिथून पळून आले. ते कसे आले, का आले हा वेगळा मुद्दा आहे. पण आता ते तपास यंत्रणांच्या रडारवर आले. त्यांच्यावरती बेहिशोबी मालमत्तेचा आरोप केलेला आहे आणि तो आरोप केलाय खासदार भावना गवळी यांनी. भावना गवळी या सध्या शिंदे गटात आहेत. त्यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आहेत. त्यांचीही ईडी चौकशी सुरू आहे. त्यांना आतापर्यंत 5 वेळा ईडीनं समन्स पाठवलंय. मात्र आता त्या शिंदे गटात गेल्यापासून चौकशीलाही हजर झालेले नाही. मात्र त्यांच्यावर तपास यंत्रणा कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. शिंदे गटात गेलेल्यांवर तपास यंत्रणा शांत आहेत. हाताची घडी तोंडावर बोट असा शिंदे गटाबाबत यंत्रणांचा पवित्रा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर किरीट सोमय्या का बोलत नाही असाही त्यांनी सवाल केलाय. येणाऱ्या काळात ठाकरेंच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे हे प्रकार अधिक होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांच्या या सर्व कार्यपद्धतीवर
तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा. या संबंधीच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंटला लाईक आणि शेअर नक्कीच करा.